कारण याची सुद्धा गरज असते मित्रांनो, नुसते हवेत फटके मारण्यात आपली विकेट गमवायची नसते, तर एक एक धाव काढून समोरच्या संघाला आपल्याला खेळ करायचा असतो. 10 चेंडूत 32 धावांची गरज आहे ती कुमार पाटील आणि गणेश मसने याला. मात्र या ठिकाणी विकेटचं पतन होत आहे. एक कुमार पाटील सारखा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. गुरु इलेव्हन संघाला एक मोठा धक्का बसतोय. आता मात्र काही खरं नाहीये, परंतु अजून गुरुनाथ मसने माजी सरपंच साहेब आपली तलवार घेऊन मात्र ग्राउंड वरती उतरलेत कुमार पाटील यांची जागा घ्यायला, कारण तब्बल 25 वर्षाचा एक्सपिरियन्स, 25 वर्षाचा अनुभव ते पणाला आता लावताना आपल्याला दिसतील. कारण 9 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे ती गुरु इलेव्हन संघाला. मालेगावच्या ग्राउंड वरती 6 चेंडूमध्ये 36 धावांची गरज असताना जे के शेलू संघ विजयी केला होता तो वसंत मसने आणि गुरुनाथ मसने यांनी, आणि तोच गुरुनाथ मसने आता फलंदाजीला या ग्राउंड वरती सज्ज आहे. 38 32 धावा काही कमी नाहीये, काही कठीण लक्ष नाहीये. पाहतोय आपण पुढचा चेंडू, मात्र या ठिकाणी चेंडू हवे त्या चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि अचूक जेल टिपला गेला गुरुनाथ मसने यांना पॅवेलियनचा रस्ता दाखवत. गुरु इलेव्हन संघाला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आणि या गुरु मसनेची जागा भरून काढण्यासाठी पुढे सरसावले, ग्राउंड वरती उतरले ते छोटू पठाण. जोपर्यंत कुमार पाटील ग्राउंड वर होते त्यांना जीवदान मिळत होते तोपर्यंत खेळ स्कोर बोर्ड हलता राहत होता. षटके आणि षटकार आणि चौकारांची आतिशबाजी होत होती. गणेश मसने त्यांना व्यवस्थित साथही देत होते. मात्र या ठिकाणी 1-2 विकेटचं पतन झालं कुमार पाटील आणि गुरुनाथ मसने यांचे. थोडासा खेळ मंदावला, या ठिकाणी त्रिफलाचा ती होत आहे आणि विकेटची हॅट्रिक होते ती रुपेश देसाई यांच्या गोलंदाजीतून. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल